खोपोली नगरपालिका हद्दीत सर्वच प्रभागात सध्या विद्युत खांब तसेच पथदिव्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक तसेच विविध जाहिरातीचे फलक लावण्यात आल्याने नगरपालिका प्रशासनाने बॅनरबाजी करण्यासाठी तर सदरचे खांब उपलब्ध करून दिले नाहीत अशी चर्चा होत आहे. असे व्यावसायिक जाहिरातबाजीसाठी अशा प्रकारे विद्युत खांब पथदिव्यांचा वापर करत असतील तर नगरपालिका प्रशासन व स्थानिक पदाधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र आता तरी नगरपालिका प्रशासन या बातमीची दखल घेऊन हद्दीत असणारे विद्युत खांब व पथदिवे बॅनर मुक्त केले जाणार नाही का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोकण लाईव्ह साठी प्रसाद अटक खालापूर.